युवा उद्योजक पुरस्कार आणि विजेते आहेत अर्थातच स्टार्ट एक्सपोर्ट आणि एम्पोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर. युवा उद्योजक नुसते उद्योजक नाही तर ही एक पर्सनॅलिटी पण हँडसम पर्सनॅलिटी आहे. मी भेटलोय त्यांना म्हणूनच त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल मला बोलावं असं वाटलं. तर स्टार्ट एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री श्रीकांत लचके. शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचे काम ते करीत आहेत. फार्मर्स प्रोड्युसर कंपनी निर्माण करून देण्याचे काम ते करतात. भारतातून 1,00,000 नवीन एक्सपोर्टर बनवण्याचं त्यांचं ध्येय आहे आणि त्यांच्या कंपनीच्या मार्फत ते करत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये आपण स्वागत करूया. श्री श्रीकांत लचके यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. आणि डॉक्टर अविनाश फडके, श्री अमित बागवे व श्री आत्माराम परब यांना विनंती आहे की त्यांनी त्यांना पुरस्कार प्रदान करावा. श्रीकांत लचके, काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांच्या नावाच्या अगोदर दोन श्री येतात, जसे श्रीकांत लचके. त्यांच्या नावाच्या अगोदर मला सन्मानाने एकदा श्री टाकायला लागतो आणि नावामध्ये ऑलरेडी एक श्री आहे. असे व्यक्तिमत्व फार कमी असतात, त्यामुळे नेहमीच श्रीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. आणि श्रीकांतजी, दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे. आजच्या दिवशी नेमकं अर्थसंकेत एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला प्रदान केलेला आहे, त्यामुळे नेमकं आज मनात काय आहे? धन्यवाद. सर्वप्रथम बागवे फॅमिली, परमस्नेही अमितजी आणि रचना, चांगलं व्यासपीठ दिलं मला. आणि नाईक सर, फडके सर, आत्माराम परब सर यांनी, ॲक्च्युली गेले मी 5 वर्ष दिल्लीत होतो आणि लास्ट इयर जेव्हा मी महाराष्ट्रात आलो तेव्हा बघितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सगळं 5 वर्ष मी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात होतो, अनेक मिनिस्ट्रीबरोबर काम करत होतो. जेव्हा महाराष्ट्रात आलो तेव्हा बघितलं शेतकऱ्यांना ॲक्च्युली आर्थिक साक्षरता नाही आहे. शेतकरी हे शेतकरी राहिलेत, कृषी उद्योजक बनत नाही आहे. मग आपण काय करावं? मग खूप R&D केली, सगळं केलं. ह्या शेतकरी उत्पादक कंपनी ह्या प्लॅटफॉर्म थ्रू ते त्यांच्या मालाला योग्य एक्सपोर्ट करू शकतात, चांगल्या प्रकारे रेट मिळू शकतात. आता आपल्या इथे लोकल मार्केटमध्ये गूळ जो आहे तो 30-40 रुपये किलोने जातो, पण तो एक्सपोर्ट लेवलला 200-250 रुपये आम्ही विकतो. तसंच आमच्याबरोबर गाडगे साहेब आहेत जे डेअरीमध्ये खूप चांगलं काम करतायत. असे अनेक आम्ही 2-3 हजार शेतकरी आत्तापर्यंत डेव्हलप केलेत, ज्यांना एक्सपोर्ट ओरिएंटेड आम्ही पूर्णपणे सपोर्ट देतो. आणि येणाऱ्या काळात GDP ही का घसरती आहे, याऐवजी GDP हा आपण कसा वाढवू शकतो आणि कसं आर्थिक साक्षर बनवू शकतो. आणि शेतकरी जे आपण म्हणतो की एजंट थ्रूच एक्सपोर्ट करतो आपण, त्यांना डायरेक्टली आपण मार्केटमध्ये कसं आणू शकतो, काय आणू शकतो. आणि इथे बसलेले जितके पण आहेत, लोकल मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही व्यवसाय करतात त्यापेक्षा एक्सपोर्ट हा कधी पण सोपा आहे, एकदम सिक्युअर आहे आणि तुम्हाला आर्थिक साक्षरतेकडे नेण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी एक्सपोर्ट इंडस्ट्री द्यावं, चांगला पैसा कमवावा, फॉरेन करन्सी आणावी. आमचं एकमेव ध्येय आहे माझं की एक्सपोर्टच्या माध्यमातून फॉरेन करन्सी ही भारतात आली पाहिजे. लोकांना जास्तीत जास्त तुम्ही एक्सपोर्ट करा, चांगले इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आणा, ह्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. तर थँक्यू व्हेरी मच परत एकदा सगळ्या अर्थसंकेत टीमचं.